अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो नमस्कार। स्वामींच्या लीला अगाध आहेत। आपले स्वामी परम चैतन्य आहेत। स्वामींचे अस्तित्व चराचरात व्यापून उरलेले आहे। या अनंत कोटी ब्रह्मांडात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे ज्ञान स्वामींना आहे आणि विविध लीलांमधून अनेकांना वेळोवेळी ही प्रचिती देखील येत होती। यातच हरिश्चंद्र गोपालजी नावाचे एक गृहस्थ गुजरातमधील बडोद्यास राहत होते। एके दिवशी कोणी एका ब्राह्मणाने त्यांच्याकडे त्यांच्या घरी 2000 रुपयांची चोरी केली आणि तो फरार झाला। स्वामी भक्त हो, त्या काळात 2000 रुपयांचे मूल्य काही कमी नव्हते आणि म्हणून विचार करा की 2000 रुपयांची चोरी झाल्यानंतर हरिश्चंद्र गोपालजी यांची काय अवस्था झाली असेल। निश्चितच हरिश्चंद्र गोपालजी हे खूपच ताणतणावात आले आणि चोराचा पुष्कळ शोध घेण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु सर्व प्रयत्न विफल झाले। शेवटी ते फिरत फिरत अक्कलकोट येथे आले। अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांनी थेट स्वामींना चोराबद्दल विचारले। स्वामींना असा प्रश्न विचारताच स्वामी जरा हसले आणि हरिश्चंद्र गोपालजी यांच्याकडे बघून बोलले, अरे तुमचा चोर मोगलाईत पकडून ठेवला आहे, आणि असे बोलून स्वामींनी त्या गावाचे नाव सांगितले। स्वामी भक्त हो, हरिश्चंद्र गोपालजी यांचा स्वामी वचनावर विश्वास होता आणि स्वामींच्या वाणीवर विश्वास ठेवून हरिश्चंद्र गोपालजी यांनी स्वामींनी सांगितलेल्या गावात जाऊन तपास केला असता आश्चर्य घडले। स्वामीवाणीप्रमाणेच घडले। 2000 रुपयांची चोरी करणारा ब्राह्मण तेथे सापडला। इतकेच नव्हे तर मुद्देमालासह सापडला। स्वामीवाणीची प्रचिती येताच हरिश्चंद्र गोपालजी आनंदाने नाचूच लागले। स्वामी महाराज चराचरात व्यापून उरलेले आहे। या अनंत कोटी ब्रह्मांडात कुठे काय सुरू आहे हे सर्व स्वामींना ठाऊक असते। याची प्रचिती सर्वांना आली आणि सर्वांनी एकघोषात स्वामी नामाचा जय जयकार केला। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजची स्वामीवाणी म्हणजे बोधांचा खजानाच आहे। स्वामी महाराज निर्गुण निराकार अस्तित्व असून हे अस्तित्व चराचरात व्यापून उरलेले आहे। या दिव्य सत्याचा बोध आजच्या लीलेतून स्वामी महाराज आज आपल्याला देत आहेत। स्वामी भक्त हो, आजची लीला खरोखर खूपच प्रेरणादायी आहे। बघा, ह्या लीलेत हरिश्चंद्र गोपालजी यांचे 2000 चोरीला जातात। ते शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात परंतु काही फायदा होत नाही। परंतु जेव्हा ते जो स्वतः सर्व प्रश्नांचे उत्तर आहे अशा स्वामीरायांकडे येतात तेव्हा त्यांना स्वामींचे मार्गदर्शन लाभते आणि त्यांची समस्या सुटते। थोडक्यात, आजच्या लीलेतून जर आपल्या जीवनात एखादी समस्या असेल आणि आपल्याला ती सोडवायची असेल तर योग्य मार्गदर्शकाची किती गरज असते याचे महत्त्व स्वामी आपल्याला पटवून देत आहेत। म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी ह्या लीलेतून बोध घेता, समस्या कोणतीही असू दे, वैयक्तिक असू दे, सामाजिक असू दे वा वैश्विक असू दे, त्या प्रत्येक समस्येचे उत्तर म्हणजे स्वतः निर्गुण निराकार स्वामी महाराज आहेत। या परमशांतीतच सर्व समस्येची उत्तरे आहेत आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा हे समर्थ अस्तित्वच विविध लोकांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असते। हा विश्वास दृढ करून आणि आपला अहंकार सोडून आपल्याला योग्य पात्र अनुभवी मार्गदर्शकाचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्या अनुभवी व्यक्तीला स्वामींनीच विविध घटना प्रसंगातून अनुभव देऊन घडवलेले असते आणि हे त्याचे भूतकाळातील अनुभव कदाचित आज वर्तमान काळात आपल्या समस्येचे उत्तर असू शकते। हा भाव ठेवून त्याचा सल्ला आणि आपला विवेक यांचा सुरेख मेळ साधून आपले प्रामाणिक कर्म करायचे आहे। बघा, समस्या नक्कीच सुटेल। चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया। हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू द्या वा कोणतीही अडचण असू द्या, त्या सर्वांचे उत्तर तुम्ही स्वतःच आहात। जेव्हा आम्ही तुम्हाला आळवतो तेव्हा तुम्हीच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला दिशा देतात आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतात। हे समर्था, तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत। तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही,
आम्हाला फक्त इतकेच वरदान द्या की तुमचे नाम नित्य आमच्या ओटी असू द्या, तुमचा ध्यास हृदयात असू द्या, कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही। धन्यवाद स्वामी, अनंत कोटी धन्यवाद स्वामी। बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।